स्वतः आपण बघितलं महालक्ष्मी एक्सप्रेस मधल्या प्रवाशांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं, एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली, मात्र प्रवासी जे आहेत आतमध्ये अडकलेले ते थोडेसे घाबरलेले आहेत, कारण पोटामध्ये अन्न नाही आहे, महिला आहेत, वयोवृद्ध आहेत, लहान मुलं आहेत, त्यामुळे काहीतरी खाण्याच्या वस्तू एनडीआरएफ बचाव करेल पण खाण्याच्या वस्तू पोहोचवायत अशी प्रतिक्रिया एका प्रवाशानं आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. या सगळ्यामध्ये आता प्रवाशांची काय प्रतिक्रिया, प्रवाशांचा नेमका अनुभव काय, तोही बघूयात. सकाळपासून आम्ही इथं रात्रीपासून प्रवास करतोय महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये. आणखी ते बदलापूरच्या मध्ये आम्ही आहे, अडकलेलो आहे. जवळजवळ 2 ते 3 हजार प्रवासी अडकलेले आहेत. सकाळपासून कोणतीही सहाय्यता मिळालेली नाही आहे. पूर्ण आम्ही रात्र 3 वाजल्यापासून पाणी ट्रेन खालीच आहे आणि आता ट्रेनमध्ये काही बोगीमध्ये पाणी पोचलेलं आहे आणि तरी कोणतीही हे होत नाही. न्यूजमध्ये आम्हाला कळते की नाश्ता जेवण सगळं पोचलेलं आहे लोकांना, तरी काही पोचलेलं नाही इथं. तरी कृपया लोकांची सहाय्यता करावी. बारकी मुलं आहेत भरपूर, वयस्कर लोक आहेत, त्यांना आम्ही घेऊन नाही जाऊ शकत. प्रत्येक जण बोलताय, न्यूजला बोलताय की पोचले एनडीआरएफ इथं पोचलेले नाही आहे. जे बोलताय ते खोटे बोलताय सगळे लोक. आम्हाला सहाय्याची गरज आहे आणि प्लीज 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 सहकार्य करावं आम्हाला. बघतोय स्वाती की लोकांपर्यंत आतल्या प्रवाशांपर्यंत माहिती पोहोचत नाही, त्यामुळे थोडासा संताप आहे, घबराट आहे. अगदी, महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशाची ही संतप्त प्रतिक्रिया खरं तर आपण ऐकलेली आहे. त्यांचा संताप खरं तर साहजिक आहे. गेल्या 12 तासांपासून आपण पाहतोय ते प्रवासी अडकलेत, मात्र कुठेतरी संख्या मोठी आहे प्रवाशांची, त्यामुळे त्यांच्यापर्यंत मदत कार्य पोहोचवण्यासाठी काही मर्यादा येत आहेत. त्यामुळे त्याचा चुकीचा अर्थ खरं तर प्रवाशांनी काढायला नाही पाहिजे, कारण आता पथक रवाना झालेली आहेत आणि जेवढ्या शक्य ते लवकरात लवकर जेवढी मदत यांच्यापर्यंत पोहोचवता येईल तोच प्रयत्न आता प्रशासनापर्यंत. माहिती मिळत नसल्यामुळे थोडासा गैरसमज झालाय. गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आहेत. गणेश, एनडीआरएफची टीम आता बोट उतरवलेली आहे पाण्यामध्ये, किती वेळ लागेल अजून प्रवाशांपर्यंत पोहोचायला? संदीप, या ठिकाणी जो पावसाचा जोर आहे तो कमी जास्त प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे जे पाणी साचतंय, ओसरतंय, पुन्हा पाणी साचतंय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच्यामुळे बचाव कार्य कुठेतरी अडथळे निर्माण होत आहेत. मात्र एनडीआरएफची टीम असेल किंवा नेव्हीची जी टीम असेल, आता काही मिनिटापूर्वी या ठिकाणी दाखल झालेली, त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात बचाव कार्य या ठिकाणी युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र बचाव कार्यामध्ये काहीसे अडथळे हे पावसामुळे येत आहेत, त्याच्यामुळे प्रवाशांनी घाबरून जाऊ नये असं न्यूज 18 लोकमत प्रवाशांना एक सूचना करत आहे, त्यांना आवाहन करत आहे. आणि त्यांचे नातेवाईक असतील त्यांनी पण घाबरायची, कारण एनडीआरएफची टीम असेल, नेव्हीची टीम असेल, या प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढल्याशिवाय येणार नाहीत असं त्यांच्या पथकाकडनं सांगण्यात आलेलं आहे. संदीप, अगदी गणेश, आणि घटनास्थळावरून अशीच अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेतच राहणार आहोत. मात्र खरं तर गणेश, या ठिकाणी प्रश्न असा पडतो की गेली 10 तासांहून अधिक वेळ ही ठप्प झाली होती एक्सप्रेस एका ठिकाणी पाण्याची पातळी वाढल्यामुळे, मग एनडीआरएफच्या पथकाला या ठिकाणी पोहोचण्यासाठी इतका वेळ का लागला? कारण 3 वाजता खरं तर ही एक्सप्रेस या ठिकाणी 3 पासून ही अडकली आहे आणि एनडीआरएफची टीम आता आपण पाहतोय सकाळचे 11:30 वाजून गेलेले आहेत आणि तेव्हा हे पथक त्या ठिकाणी पोहोचतंय. नक्कीच स्वती, हाच प्रश्न महत्वाचा आहे की 3 वाजता जर एक्सप्रेस अडकली असेल तर एनडीआरएफची टीम असेल किंवा इतर प्रशासन असेल, रेल्वे प्रशासन असेल, त्यांच्याकडनं सूचना त्यांना गेल्या नव्हत्या का, किंवा राज्य शासनाकडनं अशा प्रकारची त्यांना सूचना दिल्या गेल्या नव्हत्या का एनडीआरएफच्या टीमला, त्याच्यामुळे यायला उशीर झाला का? आणि प्रवाशांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे, कारण 3 वाजल्यापासून ते आता 12 वाजेपर्यंत वेळ किती मोठ्या प्रमाणात गेलेला आहे. प्रवाशांकडचं जे अन्नाची सामुग्री होती, पाणी होतं, ते संपलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते त्यांच्यापर्यंत जाणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर त्यांना या परिस्थितीतून सुखरूपपणे बाहेर काढणं देखील तितकंच महत्वाचं आहे. मात्र एनडीआरएफची टीम या ठिकाणी उशिरा का पोहोचली हा मुख्य मुद्दा तरी अनुत्तरितच आहे. संदीप, अगदी गणेश, या सगळ्यामध्ये आपण बघतोय की आपल्याला माहित आहे एनडीआरएफची टीम थोड्याच वेळामध्ये पोहोचेल, प्रशासनाचे, एनडीआरएफचे, रेल्वेचे सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत की बचाव कार्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र काही प्रवाशांना ही एनडीआरएफची टीम दिसते त्यामुळे त्यांना थोडासा धीर आलाय, पण काही डब्यातल्या प्रवाशांना ही टीम दिसत नाही, त्यांच्यापर्यंत काही माहिती पोहोचत नाही आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये थोडीशी घबराट आहे. प्रतिक्रिया आपल्याकडे आली होती त्यावरून तरी असंच वाटतंय. संदीप, काय आहे की या ट्रेनच्या ठिकाणी जाण्यासाठी वांगणी आणि कर्जतचा महामार्ग आहे, मात्र त्या महामार्गावर जवळजवळ 3.5 ते 4 फूट पाणी साचलेलं आहे. त्याच्यामुळे अग्निशमन दलाच्या ज्या बोटी पुढे गेल्या होत्या त्या पाण्याच्या प्रवाहाने पुन्हा मागे येत आहेत आणि त्याच्यामुळे या घटनास्थळी जाण्यासाठी जो वेगाचा आणि शॉर्टकट मार्ग होता तो बंद झालेला आहे. त्याच्यामुळे जंगल परिसरातून डोंगर चढून या ठिकाणी एनडीआरएफच्या टीमला आणि ठाणे अग्निशमन दल असेल किंवा बदलापूर अग्निशमन दल असेल त्यांना पोहोचावं लागतं आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये मदत कार्यामध्ये
निर्माण होते आणि वेळ जातो याच्यामध्ये संदीप. अगदी गणेश, या सगळ्याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. तुम्ही घटनास्थळी आहेत आणि क्षणाक्षणाचे अपडेट तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवताय. आपण बघितलं गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत होते, ते घटनास्थळी आहेत. काय नेमक्या तिथं आता रेस्क्यू ऑपरेशनसाठी सुद्धा अडचणी आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवतायत. गावकऱ्यांची त्या चामटोळीमधल्या किती सहकार्य होते एनडीआरएफच्या टीमला ते सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवतायत. अगदी. आणि सगळ्यामध्ये खरं तर एक गंभीर प्रश्न उपस्थित राहतो, ते म्हणजे एनडीआरएफच्या पथकाला किंवा रेल्वे प्रशासनाला ही सगळी मदत जी आहे ती या लोकांपर्यंत पोहोचवायला इतके तास का लागले, आणि याचं उत्तर प्रशासनाकडून आपण घेणारच आहोत आणि रेस्क्यू ऑपरेशनची प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत.